बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारं श्री क्षेत्र भीमाशंकर आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यात अगदी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेलं हे शंकराचं ठाणं। खरं तर अखंड भारतातून या ठिकाणी दर्शनासाठी लोक येत असतात। सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत, त्यामुळे भाविकांची आणि पर्यटकांची मोठी रिगच भीमाशंकरच्या दिशेने लागलेली पाहायला मिळते। विशेषतः सोमवारच्या दिवशी या ठिकाणी मोठी गर्दी असते, मात्र उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असल्यानं लोक पर्यटनाला बाहेर पडलेत, त्यामुळे आत्ता देखील या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते। अगदी रांगेत लोक दर्शन घेत आहेत। भीमाशंकर या ठिकाणचे नियोजन अतिशय उत्कृष्ट पाहायला मिळालं आणि विशेषत्वाने या आदिवासी पट्ट्यात भीमाशंकरच्या दिशेने जाणारा रस्ता हा नजरेत भरावा इतका सुंदर करण्यात आला आहे। लोकांना चालण्यासाठी पादचारी मार्ग देखील करण्यात आला आहे, तर ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी रस्ता सिमेंट काँक्रीटचा देखील करण्यात आला आहे। पार्किंगची सुसज्ज व्यवस्था आहे। या ठिकाणी असणारी दुकानं ते अतिशय नियोजनबद्ध पाहायला मिळाली। या ठिकाणचा कामगार वर्ग अतिशय उत्तम पद्धतीने लोकांशी संवाद साधतोय, त्यांना सेवा देतोय। भीमाशंकर हे अखंड भारताचं असणारं एक महत्त्वाचं ठाणं म्हणून त्याकडे पाहिलं जातं, त्यामुळे अखंड भारतातून या ठिकाणी पर्यटक येत असतात। पर्यटक या ठिकाणी आल्यानंतर निश्चितच आनंद व्यक्त करतात। निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या भीमाशंकरच्या भागात फिरायला आलेले पर्यटक देवाचं दर्शन तर घेतातच, परंतु त्यासोबत आजूबाजूला असणाऱ्या निसर्ग पर्यटनाचा आनंदही घेतात। मात्र या ठिकाणीच भीमाशंकरचं अभयारण्य आहे, त्यामुळे जंगली प्राणी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहण्याची सूचना देखील आवर्जून भीमाशंकरच्या ट्रस्टने त्या ठिकाणी लावलेली पाहायला मिळते। श्रावण महिन्यातल्या सोमवारी या ठिकाणी मोठी यात्रा भरते, त्यासोबतच महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो। ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, भीमाशंकर। कुठून आले दर्शनाला? पुण्याकडून शिंगवे पार्क। शिंगवे पार्क आंबेगाव तालुक्यातला? आंबेगाव तालुक्यात। कोण कोण आले? गाडी काय देवाकडे काय मागणी करणार? काय देवाकडे करायचं? चांगला पाऊस पडू दे, शेतकऱ्याचं कल्याण होऊ दे, कोरोना कायमचं जाऊ दे। बस कोरोना कायमचं जाऊ दे, बाकीचं काय शेतकऱ्याचं काय गडीवर? कसं काय यायला रस्ता वगैरे? देव कोणाला प्रसन्न झालाय? यायला रस्ता वगैरे कसं काय यायला? रस्ता रस्ता छान झाला, पूर्वी आम्ही सायकली यायचं। रसात काय काय तुमच्याकडे? आपल्याकडे मलईपेढा आहे, दुधापासून बनवलेला हा मलईपेढा आहे। हा मलईपेढा काय भाऊ? मलईपेढा 100 रुपये। कंदीपेढा खगा आणि साखर। कंदीपेढा काय भाऊ? 100 रुपये सेम रेट आहे। हा कलाकंदी मिळते हे इकडचं सेम रेट आहे। कसं किलो म्हणाले? 400 रुपये किलो। 400 रुपये किलो। आता कोरोना महामारी नंतर आता मंदिरं खुली झालेली आहेत, प्रतिसाद कसा मिळतोय? हा बरं आहे, व्यवस्थित नाही, चांगल्या वगैरे पहिले पैसे बरे चांगले। भाविकांच्या काय भावना किंवा तुमच्या व्यवसायावर काय? बरं आहे, व्यवस्थित म्हणजे चालू जातो, म्हणजे पब्लिक वाढत जातं। असं सुट्टी दिवस आहेत, 12वीची परीक्षा निघणार। कोरोनाचा काळ कसा गेला? म्हणजे एकदम याच्यामध्ये गेला,
लॉस। हे दुकान कसं का कसं कच्चं दुकान आहे का? हो कच्चं दुकान आहे, भाडेन भाडेन दुकान। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य जागृत देवस्थान हे म्हणजे भीमाशंकर। कोरोना महामारीच्या काळामध्ये गेले 2-2.5 वर्ष हे मंदिर बंद होतं। कोरोना महामारी कमी झाली, शासनानं मंदिरं खुली करायला परवानगी दिलेली आहे। आपण या ठिकाणी पाहतोय प्रचंड गर्दी होते, त्याचबरोबर भीमाशंकर येण्यासाठी जे रस्त्याचं काम आहे ते सुद्धा या विभागाचे आमदार गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी सुद्धा रस्त्याचं काम केलेलं आहे। भाविक भक्तांची चांगली सोय केलेली आहे। प्रामुख्याने या ठिकाणी जे ट्रस्टी मंडळी आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याबाबतची दक्षता घेतलेली आहे। चांगल्या प्रकारे नियोजन करतात आणि या ठिकाणी भाविकांना दर्शन मिळतं आहे। खरोखरच या ट्रस्टी मंडळींना धन्यवाद द्यायला हवेत। सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, भीमाशंकर। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी। सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।